स्मृती मंदिर परिसर हे एक आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. इथे कामाची ऊर्जा मिळते, त्यामुळे येथे नतमस्तक व्हायला आलो. हे सेवा करण्याचे स्थान आहे, त्यामुळे समाजाची सेवा करण्याची प्रेरणा आम्हाला येथूनच मिळते. मला काय मिळेल यापेक्षा मी देशासाठी आणि समाजासाठी काय करू शकतो हा विचार घेऊन आम्ही इथून जात असतो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील काही आमदारांनी बुधवारी सकाळी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष सरसंघसंचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केले. मुख्यमंत्री सकाळी 10:30 सुमारास रेशीमबाग डॉ हेडगेवार स्मृतीभवन येथे दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार भरत सेठ गोगावले उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्क प्रमुख सुनील देशपांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी देशपांडे यांच्याशी चर्चाही केली. या हिंदुत्व का मुद्दा और यहाँ आने का मुद्दा क्या आप उसमें क्या कुछ आपको कुछ राजनीति लगती है क्या? हम हिंदुत्व के विचार बाळासाहेब ठाकरे जी के विचार को लेकर इस तो सरकार स्थापित किया है और हमारा हिंदुत्व जो है ये विकास का हिंदुत्व है और हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी भी कहते हैं सबको लेकर इस देश का विकास करना, सबको साथ में सबको विश्वास में लेकर चलना. वैसे हमें राज्य में महाराष्ट्र में हमारी सरकार स्थापित करने के बाद सभी को लेकर सभी वर्गों का विकास हो, राज्य का सर्वांगीण विकास हो और इस राज्य के जनता को एक सुख समाधान समृद्धि मिले, यही तो हमारे सरकार का काम है. पिछले 1.5 साल से आप देख रहे हो ये आम आदमी की सरकार कहते हैं. सर्व सामान्य मानुष जो है वो कभी भी मुख्यमंत्री से मिल सकता है, हमारे लोगों से मिल सकता है. ये फर्क है, ये एक्सेसिबिलिटी जो है ये हमारे सरकार का एक अहम मुद्दा है और ये कॉमन मैन की सरकार है. मैं भी कॉमन मैन की तरह ही काम करता हूँ.